राजकारणावरच्या विश्लेषणाचे व्हिडिओ सोडून मी शेअर बाजारावर का बोलतो आहे किंवा शेअर बाजारात गुंतवणूक किंवा ट्रेडिंग करण्यासाठी एखादं ॲप का सुचवतं एक प्रकारचं प्रमोशनच आहे ते त्याचे मला पैसे मिळतात हे सुद्धा खरं आहे पण मराठी माणसानं शेअर बाजारात गुंतवणूक करायचीच नाही हा बुरसटलेला विचार मागच्या दशकभरापासून किंबहुना त्याच्याही यादीपासून मागे पडत चालला आहे गुजराती सटोडियांकडे हमाली करणारा मराठी माणूस आपण काळबादेवी एम जे मार्केट या ठिकाणी पाहिलं आहे पण अलीकडे आपली मराठी तरुण पोरं तिथल्याच शेअर मार्केटमध्ये वरच्या पोस्टवर काम करताना दिसतात आणि गुजरात्यांसह इतर प्रांतातलेही ब्रोकर्स आपल्या मराठी फर्म माणसाच्या फर्ममध्ये नोकरी करतायत असं चित्र दिसू लागले शेअर बाजार हा सट्टा बाजार आहे जगभरात मान्यता मिळालेला एक बाजार आहे जिथं लाखो कोटींची म्हणजे करोडो रुपयांची उलाढाल होत असते पण आपल्याकडे जो वैचारिक गुंता आला आहे ना शेअर शेअर बाजाराबद्दल त्यामुळे मराठी माणूस या फायद्याच्या व्यवसायाकडे वळतच नाही त्यात एक गैरसमज असाही आहे की शेअर बाजारात उतरायचं तर बक्कळ पैसा हाताशी हवा जो उद्या त्या शेअरच्या गटांगळ्यानंतर बुडाला तरी त्याचं वाईट वाटणार नाही असा पैसा हवा आता आयुष्यभर नोकरदार राहिलेला चाकरमानी मराठी माणूस त्याच्याकडे कुठून आला एवढा पैसा आणि तसला पैसा जो बुडाला तरी तमा नाही शक्य आहे का नाही ना पण आपण जर या स्टॉक मार्केटचा आधी अभ्यास केला काही तज्ज्ञांचे व्हिडिओज नीट पाहिले तर यूट्यूब तुम्हाला एक साधन मिळाले चांगले ते व्हिडिओज अभ्यासले तर आपल्याला शेअर बाजार समजून घेणं किमान सोपं तरी होईल जसं आपण नेहमी बोलतो की नोकरीत सुरक्षितता असेल पण ग्रोथ नाही एवढं कळतं आपल्याला तुमचा उत्कर्ष किंवा भरभराट ही पगाराच्या फिक्स आकड्यावर नाही तर उद्योगधंद्यातल्या नफ्यावर अवलंबून असते धंदा म्हटलं की नफ्यासह हो तोटाही आलाच पण या तोट्याला टाळता येऊ शकतं या आपण अनेक उद्योगपतींच्या आत्मचरित्रांमधून वाचलं आहे धीरुबाई अंबानींसारख्या मिलेनियरच्या बायोपिकमध्ये पाहिलं आहे पण तरीही आपण थोडेसे घाबरत घाबरतच या वाटेला येणं टाळतो असू द्या मला काय तुम्हाला या क्षेत्रात याच असं सांगायचं नाही आहे पण याही क्षेत्राबद्दल आपल्या मित्रांना माहिती असावी आपल्या सबस्क्रायबर्सना माहिती असावी गुंतवणूक किंवा ट्रेडिंगसारख्या गोष्टी तुमच्याही कानावरून जाव्यात यासाठी माझा छोटासा प्रयत्न आहे तर मित्रो शेअर किंवा शेअर बाजार या याच्या संदर्भातल्या माझ्या या आधीच्या व्हिडिओत मी या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या एका वाक्याचा दाखला दिला होता तेव्हा लोकसभा निवडणुकांचे निकाल लागलेले नव्हते त्यावेळेस त्यांनी एका मुलाखतीत काही शेअर्स घ्या असं सुचवलं होतं जे अल्पावधीत शूटअप होतील मार्केट शूटअप होगा असं ते म्हणाले होते चार जूनला निकाल लागले भारतीय जनता पक्षाला चारसो पार काय तर एकट्याला बहुमताचा जो आकडा आहे त्या आकड्यापर्यंतही जाता आलं नाही निकाल थोडेसे अनपेक्षितच होते पण मोदी पंतप्रधान बनले सरकार एन डी एचंच बनलं जर का बाकी चारशे पार झालं असतं तर शेअर बाजारानं उसळी घेतली असती पण तसं झालं नाही ज्या ज्या सेक्टर्समधल्या शेअर्सवर लोकांचं लक्ष होतं नेमके ते शेअर सलग दोन तीन दिवस जराशे डचमळले मार्केट शूटअप होगा या अमित शहाचं विधान अंशतः गणलं पण निकालानंतर मार्केट क्रॅश झालं का नाही कुठले आणि कोणते शेअर्स हे शूटअप होणार होते त्यांचं पुढं काय झालं अगदी आज त्यांची परिस्थिती काय आहे यावरच आज मी बोलणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा तुमचं आवडतं युट्यूब चॅनेल आकार डिजिटल मित्र नमस्कार शेअर बाजार आणि निवडणुकांचे निकाल यांचा परस्पर संबंध काय यावर आपण मागेच बोललेलो आहोत आहे ते सरकार कंटिन्यू झालं तर आधीच्या पाच वर्षातल्या सरकारच्या पॉलिसीज पुढे कंटिन्यू केल्या जातात या पॉलिसीचा प्रभाव देशाच्या विविध संस्था उद्योग व्यवसाय यांच्यावरही पडत असतो त्यामुळे व्यवसायात तेजी येणं किंवा नुकसान होणं अशा घटना घडतात याच कंपन्यांचे समभाग शेअर्स हे स्टॉक मार्केटमध्ये फ्लोट केलेले असतात ज्यावर आपण पैसे लावतो गुंतवणूक करतो कंपन्यांना नफा झाला की शेअर्सचा भाव वधारतो नुकसान झालं की शेअरचा भाव पडतो निवडणुकांच्या निकालानंतर येणारं सरकार जे निर्णय घेतं त्यांचाही प्रभाव देशातल्या उद्योगधंद्यावर पडतो आणि या प्रभावातूनच स्टॉक मार्केटमध्ये उतार चढाव येतात पण सर्वसामान्यांना शेअर्सचा अभ्यास करायला कुठे वेळ असतो बाजारात कधी काय होईल हे ओळखणं त्यानुसार पैसे लावणं वगैरे सगळ्यांना जमतं असं नाही पण थोडंफार ट्रेडिंग करायचं आहे मग अशावेळी काय करायचं ॲप स्टोअरवर एक इन्व्हेस्टमेंट ॲप उपलब्ध आहे मार्केट वूल या ॲपच्या मदतीनं ज्यांना शेअर बाजाराशी तोंड ओळखही नाही अशा लोकांनाही ट्रेडिंग करता येतं आता अनेकांना प्रश्न पडला असेल की या ॲपवर काम कसं करायचं तर आता हा व्हिडिओ पहा ॲप ओपन केलं की समोरच्या स्क्रीनवर आधी पासवर्ड विचारेल जो टाकला की ॲप ओपन मग अनेक ऑप्शन मिळतात ट्रेड करण्यासाठी जसे की चेन कमोडिटीज करन्सी एक्सेट्रा एक्सेट्रा पण मार्केट फॉर सगळ्यात उत्तम ऑप्शन आहे बेस्ट वे टू ट्रेड हे फीचर तुम्हाला बेस्ट ऑप्शन देतं इंडेक्स ट्रेडिंगसाठी इंडेक्स ट्रेडिंग हे खरं तर खूपच कन्फ्युजिंग आहे पण ॲप आपलं काम सोप्पं करतं इथं आपण सगळ्याच इंडियन एक्सचेंजमध्ये ट्रेड करू शकतो म्हणजे निफ्टी बँक निफ्टी फिन निफ्टी बँकेक्स आणि सेन्सेक्स आपण फिन निफ्टी चूज केले आणि असं वाटलं की फिन निफ्टी आता वर जाईल त्यानुसार ॲप आप आपल्याला मार्केट पॅटर्ननुसार बेस्ट ऑप्शन दाखवते फिन निफ्टी अप आता मला माझ्या कॅपिटलनुसार दोन ऑप्शन दाखवत आहेत मी त्यातला फास्टर चूज केला कारण त्यात प्राईज मुवमेंट फास्ट होणार आहे आता आपल्याला वुल्फ वे आणि क्लासिक वे दाखवते आपण वुल्फ वे चूज करूयात कारण ॲपचा स्मार्ट स्टॉप लॉस फीचर आपलं भांडवल सुरक्षित करत आपलं प्रॉफिटही वाढवत असतो आता बघा मी ट्रेड प्लेस केली आणि हां यात माझं स्टॉप लॉस आणि माझं टार्गेट पण डिफाईन केलेलं आहे या ॲपच्या स्मार्ट वुल्फे फीचरसोबत मी माझं प्रॉफिट आणि लॉस रिअल टाईम मॉनिटर करू शकतो बघा आता जसजसं मार्केट वर जाईल माझ्या फेवरमध्ये तस तसं माझा नफाही वाढत जाणार आता मला जेव्हा हवं तेव्हा मला माझा अपेक्षित नफा मिळाला आहे असं दिसलं की मी माझं ट्रेडिंग स्टॉप करू शकतो स्क्रीनवर परिणाम दिसत असेल तुमचं प्रॉफिट तुमच्या नजरेसमोर फक्त दोन मिनिटात बस एवढं सोपं आहे ॲप मित्रांनो मित्रो हे झालं हे ॲपचं प्रमोशन आता मूळ मुद्द्याकडे ओळख गृहमंत्री अमित शहानी जो हलका इशारा दिला होता मार्केट शूटअप होण्याचा तो कोणत्या सेक्टर्समधल्या शेअर्सच्या शे बाबतीतला होता हे आता उघड झाले रेल्वे बांधकाम इन्फ्रास्ट्रक्चर आणि संरक्षणविषयक उत्पादनांच्या क्षेत्रातल्या कंपन्यांचे शेअर्स वधारणार असं जे वाटत होतं ते खरं ठरलं भाजपला एकट्याला पूर्ण बहुमत नसताना एन डी एमध्ये चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमारांसारखे कुरापती नेते असताना सरकार स्थापन होईल का आणि झालंच तर ते अस्थिर असेल की स्थिर असेल या शंकांमुळे आणि लागोपाठ काश्मीरमध्ये झालेल्या ला दहशतवादी हल्ल्यांमुळे म्हणजे सहा जून नंतर मार्केट काही काळ कोसळलं होतं कोसळलं म्हणण्यापेक्षा त्यातल्या काही शेअर्सनं घरघर लागली होती ते क्रॅश नाही झाले पण एका दिवसात पस्तीस ते चाळीस टक्के इतके खाली घसरले होते पण जसं जसं मोदींनी आत्मविश्वासानं हे नवं सरकार आपल्या कमांडखाली घेतलं इतकंच काय चंद्राबाबू नायडू आणि नितीशही सरळ शरण, शरण आल्यासारखं वागू लागले आणि परवा तर मोदी चक्क जी सेवन परिषदेला इटालीला पोचले तिकडे त्यांचं आंतरराष्ट्रीय पातळीवर जे स्वागत झालं यावरून भारतीय जनमानसात पुन्हा हा विश्वास जागृत झाला की दोनशे चाळीस जागा जिंकणाऱ्या भाजपची किंवा मोदींची ताकद जादू ही इनटॅक्टच आहे कुठेही कमी झालेली नाही हा आत्मविश्वास बाजारातही दिसला सगळ्या क्षेत्रातल्या शेअर्सनी समाधानकारक सुरुवात केली पण काल बाजारात का सारखा डिफेन्ससारखा संरक्षणविषयक सामग्री बनवणारा ज्या कंपनीचा शेअर जो आहे हा दिवसभरात वीस टक्क्यांनी वाढला सत्तावीस मेला नऊशे रुपयांवर असलेला हा शेअर काल तेराशे अठ्ठ्याऐंशी रुपयांवर पोहोचला होता तर माझगाव डॉक बिल्डर्सचा शेअर जो आहे तो आधी अठ्ठावीसशे रुपयांना होता जो पंचेचाळीस टक्क्यांनी वाढून काल चार हजार एकशे अठ्ठ्याहत्तर रुपयांवर पोचला हिंदुस्तान एरोनॉटिक्स एच एल अंबुजा सिमेंट यासारख्या कंपन्यांचे शेअर्सही वाजवलेले आहेत देशातलं एकंदर वातावरण स्थिरता सुरक्षितता आणि राजकीय स्थैर्य हे उद्योगधंद्यांवर परिणाम करणारे घटक आहेत त्यांच्या नफ्या तोट्यावरच स्टॉक मार्केट वरखाली होत असतं तेव्हा या सगळ्या घटकांवर बारीक नजर ठेवली तर शेअर बाजार समजून घेणं तितकंसं अवघड नाही मराठी माणसानं फक्त आत्मविश्वास दाखवला पाहिजे मूलतः मराठी माणसानं नोकरीच्या सुरक्षित वाटणाऱ्या त्या कम्फर्ट झोनमधून बाहेर येत उद्योगाकडे वळायला हवं सुरुवात पार्ट टाईम ने करून नोकरी न सोडताही आपलं उत्पन्न वाढवण्यासाठीचा सा प्रयत्न करता येऊ शकतो आपल्या चॅनेलवरच्या सॅटरडे क्लब या विशेष कार्यक्रमामधून आम्ही म्हणजे मी आणि आमचा आकार परिवार हेच सांगत आलो आहे सातत्याने मराठी तरुणांनी तरुणींनी व्यवसायात उतरावं कमाई करण्याची जी साधनं जे मार्ग उपलब्ध आहेत ते अंगीकारून आपला विकास करून घ्यावा हा काय म्हणेल तो काय म्हणेल त्यानंतर हे मला जमेल का हे आपलं काम नाही असा ॲप्रोच सोडून द्यायला हवा प्रयत्न तर करा एक पाऊल पुढे टाका कुठे अडलं नडलं तर आपला पाच लाख सेहेचाळीस हजारांचा आकार परिवार तुमच्या पाठीशी आहे त्यामुळे कुठलंही काम हलकं न समजता अशक्य न समजता कामाला लागलं तर यश हे मिळतंच अपयशातूनही बरंच काही शिकता येतं त्यामुळे अपयश ये आलं तर खचून न जाता उमेदीनं पुढं जाता आलं पाहिजे जा। तर आणि तरच मराठी माणूस मोठा होईल नुसतं राजकारण ठाकरे पवार शिंदे फडणवीस हेच करत बसून आपलं पोट भरणार नाही हे कायम लक्षात असू द्या आता मी ज्यांची ज्यांची नावं घेतली त्या प्रत्येकाकडे हजारो कोटींची माया जमा आहे उद्या तुर्डाळ दीडशेची दोनशे झाली पेट्रोलही दोनशे झालं तरी त्यांना काहीच फरक पडणार नाही पण सामान्य कार्यकर्ता किंवा तुमच्या आमच्यासारखा पगारदार नोकर माणूस भरडला जातो हे लक्षात ठेवा तेव्हा आपलं घर आपलं कुटुंब आणि त्याची प्रगती याकडेच लक्ष द्या या, या राजकारण्यांना तोंडी लावण्यापुरतंच वापरा बघा माझा हा फुकटचा सल्ला आहे पटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा डीजी नाही धन्यवाद नमस्कार